महत्त्वाची बातमी समोर येते. हेमंत गोडसेंच्या प्रचार रॅलीत आता भुजबळांचा सहभाग असल्याचं पाहायला मिळत आहे. हेमंत गोडसे आज उमेदवारी अर्ज भरतायत आणि नाशिकमध्ये हेमंत गोडसेंचं जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे आणि यावेळी आपल्याला छगन भुजबळ यांचा सुद्धा सहभाग दिसतोय. महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. खरं तर नाशिकच्या जागेवर तीनही पक्षाकडून दावा करण्यात येत होता. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांचं सुद्धा नाव चर्चेत होतं आणि दावा त्यांच्याकडून समोर येत होता. मात्र आता या प्रचार रॅलीत छगन भुजबळ सुद्धा आपल्याला दिसत आहेत. त्यांनी सुद्धा सहभाग घेतल्याचं पाहायला मिळत आहे. मोठी बातमी आपण सध्या पाहतोय. तर हेमंत गोडसे आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहेत आणि छगन भुजबळ सुद्धा त्यांच्या प्रचाराच्या रॅलीत सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. पुढारी न्यूजवर आपण ही एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य पाहतोय. तर नाशिकमधून हेमंत गोडसे आणि भारती पवार या आपल्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि त्यानिमित्तानं महायुतीकडून हे जोरदार शक्ती प्रदर्शन नाशिकमध्ये सुरू आहेत आणि या रॅलीला आता छगन भुजबळ यांनी सुद्धा पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळत आहे. स्वतः ते या रॅलीत सहभागी झालेले आहेत आणि हेमंत गोडसे यांना त्यांनी पाठिंबा दर्शवल्याचं पाहायला मिळत आहे. तर नाशिकचं तर अनेक दिवसांपासून नाशिकचा उमेदवार कोण असेल याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली होती. अनेक नावं समोर येत होती आणि त्यातलंच एक नाव छगन भुजबळ यांचं सुद्धा होतं आणि त्यामुळे या वादामुळे नवा वाद महायुती निर्माण होणार का अशी सुद्धा चर्चा व्यक्त केली जात होती. मात्र आता स्वतः आपण पाहतोय छगन भुजबळ सुद्धा आपल्याला या रॅलीत सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यांनी हेमंत गोडसे यांना पाठिंबा दिलाय. तर थोड्याच वेळात हेमंत गोडसे आणि भारती पवार यांची प्रचार रॅली सुद्धा सुरू होणार आहे आणि यासाठी एक खास रथ सुद्धा बनवण्यात आलाय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी खुशाल पाटील यांनी. नाशिक लोकसभा मतदारसंघ व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांच्या उमेदवारी अर्ज आज दाखल केला जाणार आहे. मी आता नाशिकच्या बी डी भालेकर ग्राउंडवरती या ठिकाणी उभा आहे. आपण पाहू शकतो जय्यत तयारी जी ती या अर्ज दाखल करण्यासाठी मिरवणूक जी काढली जाणार आहे त्यासाठी रथ तयार करण्यात आलेला आहे. याच रथात बसून कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच रथात बसून उमेदवारी अर्ज काढत या ठिकाणी महाविजय रथ 2024 अशा पद्धतीने तयार करण्यात आलेला आहे. कार्यकर्ते या ठिकाणी येऊ लागलेले आहेत. काही वेळातच उमेदवार जे ते या ठिकाणी येतील. संपूर्ण नाशिक जिल्ह्यातनं या ठिकाणी कार्यकर्ते जे ते पोहोचले. मोठं शक्ती प्रदर्शन जे ते या ठिकाणी आज केलं जाणार आहे. खरं तर मुख्यमंत्री या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस देखील या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. एक मोठं शक्ती प्रदर्शन महायुतीकडनं या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करताना दिसून येणार आहे. खुशाल पाटील, पुढारी न्यूज, नाशिक. तर महायुतीच्या शक्ती प्रदर्शनात दिलीप खैरे सुद्धा सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिकमधून दिलीप खैरे हे अर्ज भरणार होते आणि दिलीप खैरेंची आता समजूत काढण्यात यश आल्याचं पाहायला मिळत आहे आणि ते सुद्धा आता या रॅलीत सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. तर महायुतीचं नाशिकमध्ये हे शक्ती प्रदर्शन सुरू आहे आणि दिलीप खैरे सुद्धा या रॅलीत सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्यासोबत आहेत. किरण, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. खरं तर नाशिकमध्ये महायुतीचं शक्ती प्रदर्शन सुरू आहे आणि दिलीप खैरे सुद्धा जे नाशिकमधून अर्ज भरणार होते ते सुद्धा आता या रॅलीत सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. आपल्याला माहित आहे की छगन भुजबळ हे निवडणुकीच्या रिंगणात राहणार नाही हे ज्या वेळेला निश्चित झालं त्यानंतर समता परिषदेचे पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील त्यांच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरण्याचं ठरवलं होतं. त्याबाबतचा भुजबळांना आग्रह देखील केला जात होता. मात्र अशी सर्व परिस्थिती असताना जवळपास 5 ठिकाणी छगन भुजबळांच्या माध्यमातून त्यांची समता परिषद आहे त्या समता परिषदेचे पदाधिकारी अर्ज भरत होते. त्यामध्ये नाशिकमध्ये दिलीप खैरे हे उमेदवारी अर्ज भरणार होते 3 तारखेला. मात्र आजच्या दिवशी जर बघितलं तर स्वतः दिलीप खैरे हे छगन भुजबळ यांच्या सोबत आहे आणि एकूणच जर बघितलं तर दिलीप खैरे यांची समजूत काढण्यामध्ये छगन भुजबळ यांना यश आलेलं आहे आणि आता छगन भुजबळ महायुतीचे उमेदवार
नाशिक आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जे आहेत त्यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. बी डी फालेकर मैदानापासून या प्रचार रॅलीला सुरुवात होणार आहे. आपण जर बघितलं तर नाशिक मधून हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. महाराष्ट्रीकडनं तर सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर भारती पवार यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे एकूणच जर बघितलं तर या सगळ्या पार्श्वभूमीवर दिलीप खैरेंनी या रॅलीत सहभाग सुद्धा घेतलेला आहे आणि हेमंत गोडसे यांना पाठिंबा दर्शवलेला आहे. किरण, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी. तर पुढची बातमी पाहूयात. श्रीकांत शिंदे यांचं डोंबिवलीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन सध्या सुरू आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा या